हाय फ्रेंड्स, लर्न विथ फनी चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. इयत्ता 5वी विषय मराठी, प्रकरण नंबर 24वे, प्रकरणाचं नाव आहे कापणी. कापणी या कवितेच्या खाली पान नंबर 77 आणि पान नंबर 78 या दोन पानांवर जो स्वाध्याय आलेला आहे, जे प्रश्न आलेले आहे, त्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया कापणी या कवितेच्या खाली आलेल्या प्रश्नांची उत्तरे. आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर एका वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे. कापणी कोणत्या महिन्यात सुरू होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, कापणी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुरू होते. त्यानंतर पुढे आपल्याला आ दिलेला आहे, पिके कापायला आल्यानंतर कवित्रीच्या डोळ्यापुढे काय उभे राहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, पिके कापायला आल्याच्या नंतर कवित्रीच्या डोळ्यापुढे दाण्यांची मोजणी उभी राहते. याच खाली आपल्याला ई दिलेला आहे, पिके कापणीच्या वेळी शेत कसे दिसते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे की पिके कापणीच्या वेळी शेत पिवळे धम्मक दिसते. यानंतर पुढे आपल्याला एका वाक्यात उत्तर लिहिण्यासाठी ई दिलेला आहे, कवयित्रीने हिम्मत धरा असे का म्हटले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, कापणी करण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात म्हणून कवित्रीने हिम्मत धरा असे म्हटले आहे. यानंतर याच खाली आपल्याला उ दिलेला आहे, कवित्रीने वेळांना धार लावून ठेवायला का सांगितले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे, कापणीच्या वेळी उगवलेले धाट पटकन व लवकर कापता यावेत म्हणून कवित्रीने विळ्यांना धार लावून ठेवायला सांगितले आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, खालील अर्थ असलेल्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. तर आपल्याला या ठिकाणी हे अर्थ दिलेले आहे, परंतु कवितेमध्ये याच्या ओळी आलेल्या आहेत, तर त्या कोणत्या आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे, आता कापणीला तयार व्हा व विळ्यांना धार लावून ठेवा. हा अर्थ कवितेमध्ये कोणत्या ओळी सांगतात ते आपल्याला सांगायचं आहे. तर तुम्ही जर कविता बघितली तर यामध्ये हा अर्थ होणारी कवितेत आलेली ओळ आहे, शेत पिवळे धमक आली कापणी कापणी, आता धरारे हिम्मत ये ठेवा पाजूनी. म्हणजे आता कापणीला तयार व्हा ओ विळ्यांना धार लावून ठेवा असं या ओळींमध्ये सांगितलेलं आहे. यानंतर याच खाली आ दिलेला आहे, हातातील गोफण खाली ठेवा व हातात वेळ घ्या. तर कवितेमध्ये अशी कोणती ओळ आहे की जी सांगते हातातील गोफण खाली ठेवा व हातात वेळ घ्या? तर कवितेमध्ये आलेली ओळ आहे, हातामध्ये धराईये खाली ठेवा रे गोपनी. म्हणजे हातातील गोपन खाली ठेवा व हातात विळे घ्या. यानंतर याच खाली ई दिलेला आहे, कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे. तर अशी कोणती ओळ सांगते की कापलेल्या पिकांची रास लागलेली आहे? तर
या कवितेमध्ये आलेली ओळ आहे, आली कापवनी कापवनी थाप लागली पिकाची, म्हणजे कापलेल्या पिकाची रास लागलेली आहे असा या ओळींचा अर्थ होतो। यानंतर पुढे आपल्याला ही दिलेला आहे, कापणी झाल्यावर रगडणी येते, तर कवितेमध्ये आलेली ओळ आहे, आली पुढे रगडणी आता कापणी कापणी, म्हणजे कापणी झाल्यावर रगडणी येते। यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे, पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात ते क्रमाने लिहा। इयत्ता दुसरी मधील भाकरीची गोष्ट हा पाठ वाचा। तर पिके कापायला आल्यापासून धान्याची रास होईपर्यंत कोणकोणती कामे करावी लागतात, तर त्या कामांची यादी आहे, पिके कापायला आली की कापणी करतात, त्याची खळ्यात रास रचतात, पिकांची मळणी करतात, नंतर त्यांची उफणणी करतात, मग पोत्यांमध्ये धान्य भरून त्यांची थप्पी रचतात। अशा पद्धतीने पिके कापायला आली तेव्हापासून धान्याची रास होईपर्यंत ही कामे करावी लागतात। आणि आपल्याला नंतर पुढे सांगितलेलं आहे, इयत्ता दुसरी मधील भाकरीची गोष्ट हा पाठ तुम्हाला वाचायचा आहे, पुस्तक मिळवा आणि हा पाठ वाचा। यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे, तंत्रज्ञानात बदल होत असल्यामुळे शेतीच्या कामांमध्ये कसे कसे बदल होत गेले याची माहिती मिळवा व खालील प्रमाणे रकाने बनवून वहीत लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपले आजी आजोबा पंजोबा ज्या पद्धतीने शेती करत होते, परंतु आज आपले वडील किंवा आपण जी शेती करतोय, तर यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे। तर आपल्याला ती माहिती मिळवायची आहे आणि या रकान्यामध्ये लिहायची आहे। तर कामे, आता उदाहरणार्थ काम आहे शेतीला पाणी देणे, मग पूर्वीची परिस्थिती कशी होती, स्थिती कशी होती, तर पूर्वी शेताला पाणी देण्यासाठी बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी मोटेने उपसणे, ते काढणे आणि शेताला पाटाने पाणी देणे, अशा पद्धतीने पाणी देण्याची पद्धत होती। आणि सध्याची स्थिती आहे, बोरला मोटर लावून पाणी उपसणे, फक्त तुम्हाला बटन दाबायचं काम आहे। त्याच पद्धतीने अजून पाणी देण्याच्या पद्धती आहे, ती म्हणजे तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन पद्धत। तर आपल्याला अजून पुढचं काम सांगता येईल की धान्य कापणी, मग पूर्वीची स्थिती कशी होती धान्य कापण्याची, तर पूर्वी वेळाने धान्य कापले जाई। मग आजची सध्याची स्थिती आहे, यंत्राच्या सहाय्याने धान्य कापले जाते। यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे, डाव्या डोळ्याची पापणी खालीवर होते असा उल्लेख या कवितेत आलेला आहे, काहीतरी शुभ घडणार असेल तर असे म्हणतात, अशी अनेक समजुती समाजात रूढ आहेत। तुमचे आजी आजोबा, आई वडील, शेजारी, आसपासचे लोक यांच्याकडून अशा समजुतींची माहिती घ्या, त्यांची कारणे शिक्षकांकडून समजून घ्या, त्यामागील वैज्ञानिक कारणे शोधा। तर तुम्ही तुमच्या घरी आई वडिलांना किंवा आजी आजोबांना जर विचारलं तर अशा कोणत्या समजुती आहेत, तर ते तुम्हाला लवकर समजेल। तर या ठिकाणी मी काही समजुती देतो, उदाहरणार्थ मांजर आडवे जाणे, तर याचा अर्थ होतो की काहीतरी अशुभ घडणार, अशी समजूत समाजामध्ये आहे।
दोन नंबर आहे मुंगूस दिसणे, तर काहीतरी शुभ घडेल असं आपल्याला वाटतं, किंवा तीन नंबर आहे पालीचा स्पर्श होणे, म्हणजे याचा अर्थ काहीतरी अशुभ घडेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याचा आणि शुभ अशुभचा काही संबंध नाही, परंतु या समजुती समाजामध्ये रूढ आहेत. यानंतर याच खाली आपल्याला प्रश्न क्रमांक सहावा दिलेला आहे, ही कविता तुम्हाला आवडली का? या कवितेतील तुम्हाला आवडलेल्या ओळीला, तुम्हाला कविता आवडली का ते लिहायचं आहे, आणि ज्या ओळी तुम्हाला आवडल्या तर त्या ओळी तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या आहे. तर मला ही कविता आवडली आहे आणि या कवितेतील आवडलेल्या ओळी आहे, पिक पिवळे पिवळे आली कापणी कापणी, आणि दुसऱ्या आवडलेल्या ओळी आहे, थाप लागली पिकाची आली डोळ्याले झापणी. याचं उत्तर तुमचं वेगळे असू शकतं, कारण प्रत्येकाची आवड वेगळी असते. तुम्हाला दुसऱ्याही ओळी आवडत असतील तर त्या तुम्ही या ठिकाणी नमूद करायच्या आहे, लिहायच्या आहे. यानंतर आपल्याला प्रश्न क्रमांक सातवा दिलेला आहे, इया म्हणजे विळा. बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत व ऐवजी ई, इया आणि विळा, ळ ऐवजी य चा वापर करतात. कवितेत आलेले असे शब्द लिहा. तर कवितेमध्ये असे कोणते शब्द आलेले आहे की व ऐवजी ई चा वापर आणि ळ ऐवजी याचा वापर केलेला आहे? तर कवितेत आलेले शब्द आहे इये इया, आणि वेळाऐवजी याचा वापर केलेला आहे तर डोळ्याची, डोळ्यापुढे, पिवळे, डोळ्याले. यानंतर आपल्याला पुढच्या पानावर प्रश्न क्रमांक आठवा दिलेला आहे, खालील वाक्य वाचा, त्यातील समानार्थी शब्द शोधा व लिहा. तर या वाक्यामध्ये समानार्थी शब्द, उदाहरणार्थ दिलेला आहे संतोष आणि आनंद, तर दोन्हींचाही अर्थ एकच होतो. हे दोन समानार्थी शब्द आहे एकाच वाक्यामध्ये. तसे या खालच्या वाक्यांमध्ये एकाच वाक्यात दोन समानार्थी शब्द आलेले आहे, दोन किंवा जास्त असतील तर ते तुम्हाला शोधायचे आहे. तर पहिलं वाक्य आहे, पंकज आणि सरोजला कमळाचे फूल खूप आवडते. तर या वाक्यामध्ये आलेले समानार्थी शब्द आहे पंकज, सरोज आणि कमळ, या तिन्हींचाही अर्थ एकच होतो. त्यानंतर दोन नंबरच्या वाक्यामध्ये आहे सौदामिनी आणि वीज, वीज म्हणजेच सौदामिनी असा त्याचा अर्थ आहे. तीन नंबरच्या वाक्यामध्ये समानार्थी आलेले शब्द आहे रजनी, यामिनी, निशा आणि रात्र. हे चारही शब्द सारखेच आहे, एकाच अर्थाचे आहे. चार नंबरच्या वाक्यामध्ये समानार्थी शब्द आहे संग्राम, समर आणि युद्ध, युद्ध म्हणजे समर आणि संग्राम. आणि पाच नंबरच्या वाक्यामध्ये आलेले समानार्थी शब्द आहे सुमन, कुमुद आणि कुसुम आणि फुले, या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. आणि सहाव्या वाक्यामध्ये आलेले समानार्थी शब्द आहे रवी, भास्कर, भानू आणि मित्र. यानंतर आपल्याला पुढे दिलेला आहे कंसात काही क्रियापदे दिली आहेत, त्यांची योग्य रूपे तयार करून खालील वाक्यातील रिकाम्या जागी लिहा. जे कंसात क्रियापद दिलेलं आहे त्याचं योग्य रूप करून तुम्हाला या रिकाम्या जागी लिहायचं आहे. उदाहरणार्थ राधाने टाळ्या, तर इथं आहे वाजवणे, तर त्याचं योग्य रूपांतर करून काय होईल, राधाने टाळ्या वाजवल्या. तर एक नंबरचं वाक्य दिलेलं आहे शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन करणे, तर
याचं योग्य रूप तयार करून आपल्याला असं करता येईल की शिक्षकांनी मुलींचे अभिनंदन केले करणेवरून आपण या ठिकाणी लिहिलं आहे केले. दोन नंबर आहे चंदूने झाडांना पाणी घालणे आहे तर आपल्याला योग्य रूप तयार करता येईल घातले. चंदूने झाडांना पाणी घातले. तीन नंबर आहे आईने नीताला प्रश्न विचारणे तर योग्य रूप तयार करता येईल आपला विचारला. आईने नीताला प्रश्न विचारला. आणि चार नंबर आहे मंदा गाणी छान तर म्हणणे तर याचं आपल्याला योग्य रूप तयार करता येईल म्हणते. मंदा गाणी छान म्हणते. यानंतर आपल्याला दिलेला आहे कंसातील सूचनेनुसार वाक्य बदलून पुन्हा लिहा. तर आपल्याला कंसामध्ये सूचना दिलेली आहे त्यानुसार हे वाक्य बदलायचं आहे आणि पुन्हा लिहायचं आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे आकाशात ढग येताच मोर नाचू लागला. तर तुम्हाला मोराऐवजी मुले हा शब्द घ्यायचा आहे. तर मोराऐवजी मुले जर शब्द घेतला तर काय वाक्य तयार होईल. आकाशात ढग येताच मुले नाचू लागली. मोर नाचू लागल्याऐवजी ही मुले नाचू लागली. दोन नंबर आहे साप दिसताच तो घाबरला. तो ऐवजी त्या शब्द वापरायचा आहे. तर काय वाक्य होईल. साप दिसताच त्या घाबरल्या. आणि तीन नंबरचं वाक्य होईल अभयने दत्तर जागेवर ठेवले. अभयऐवजी शारदा शब्द वापरायचा आहे. तर या ठिकाणी शारदा जर शब्द वापरला तर शारदाने दत्तर जागेवर ठेवले. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी आपला स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.